महाराष्ट्रातील काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली, परंतु पहिल्या टप्प्यात जिथे निवडणूक आहे तिथले एकाही उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. माझ्यासोबत नागपूरचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विकास ठाकरे आहेत. भाऊ, पूर्व विदर्भात 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान, एकही उमेदवार जाहीर नाही. नाही, मला असं आहे की जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या बैठकी चालू आहे दिल्लीला, आणि पूर्व नागपुरात अतिमहत्त्वाच्या रामटेक, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या कनेक्टिंग जागा आहे, आणि त्या जागांवर पूर्ण समीकरण साधून उमेदवार देण्याचा श्रेष्ठींचा प्रयत्न आहे. सगळे तगडे उमेदवार राहिले पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे, आणि मला वाटते की येणाऱ्या 1-2 दिवसात या उमेदवार घोषित होतील. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 आहे, आणि जवळपास 26-27 तारखेकडे थोडीनंतर सर्व लोक फॉर्म भरणार आहे, आणि म्हणून तेवढा वेळसुद्धा पक्षश्रेष्ठींना भेटला म्हणून पूर्ण एक विचार विमर्श करून एकसाथ मला वाटतं या पूर्व विदर्भातील सगळ्या जागा घोषित होतील. तुमचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे नागपुरातून, तुमचं नाव घोषित होणं अपेक्षित होतं पहिल्या लिस्टमध्ये. ते पूर्व विदर्भातल्या या कनेक्टिंग जागा आहे ना, म्हणून त्यांनी ठेवलं असेल किंवा पक्षश्रेष्ठींचा अजून काही विचार असू शकतो. तर हे पक्षश्रेष्ठी सगळे समीकरणं साधून, कारण की यावेळेस काँग्रेस कशाच्या आधारावर तिकीट मागत आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्यांचे सर्वे आहेत, सर्वेमध्ये त्यांना काय काय त्यांच्या समोर आलेले आहेत, आणि योग्य उमेदवार मिळावा हाच अंदाज बांधून त्या पद्धतीनं व्यूहरचना पक्षश्रेष्ठी करत आहे असं मला वाटतं. असं तर नाही ना की तुम्ही तुमचं मत बदल लढण्याची असमर्थता दर्शवली म्हणून तर नाव जाहीर झालं नाही, की तुमचं नाव जाहीर होणार होतं? नाही, माझं पहिले मी म्हटलं होतं नाही लढ, परंतु ज्या दिवशी हायकमांडने मला सांगितलं त्या दिवशीपासून प्रचाराला लागलो आहे. संपूर्ण नागपूर शहरात 6 मतदारसंघातले कार्यकर्ते उत्साहात कामाला लागले आहे, आणि तुम्ही पाहत राहाल या निवडणुकीची फाईट कशी होती ती. कुठले मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत जाणार? अनेक मुद्दे आहे या नागपूर शहरात, अनेक मुद्दे आहे. नागपूर शहराशी माझं काही आताचं नातं नाही, मी अनेक निवडणुका लढल्या आहे. महापौर होतो शहराचा, विरोधी पक्षाचा नेता होतो, शहरातली गल्ली गल्ली माहिती आहे मला 6 मतदारसंघातली, आणि शहरातले अनेक प्रॉब्लेम्स आहे. त्यामुळे जनता खुश आहे की नाखुश आहे हे नामांकन पत्र दाखल केल्यावरच मी तुम्हाला सांगू शकेल. शेवटचा प्रश्न, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसारखा तगडा उमेदवार तुमच्या समोर आहे, सोपी आहे लढाई? नाही, कशी असते लढाई ही उमेदवारांची असते. आपला इतिहास आहे हो, अटल बिहारी वाजपेयीजी, इंदिरा गांधी याही निवडणुकीत पडल्या होत्या. उमेदवार हा कितीही तगडा असो, मतदारांचा कॉल कुणाकडे आहे, मतदार खुश आहे का, मतदाराला काय पाहिजे, त्याच्या शहरात त्याला काय पाहिजे, मतदार कोणत्या बाजूचा आहे. आता 12 जर लोकसभेची निवडणूक नागपूर शहरात निवडून येऊ शकतात, 12 खासदार झाले, भाजपाला 3 खासदार मिळाले, तर मतदारांची चॉईस काय आहे, मतदारांना काय पाहिजे एक्झॅक्ट. नागपूर शहर कसं आहे हे एक सर्कल आहे, एका वेळेसच सगळ्यांना आम्ही भेटू शकतो असं गाव खेळ्याचं 500 गाव आहे, आणि त्याच्यात लोकसभेची निवडणूक असं नाही आहे. ही शहराची निवडणूक आहे, शहराच्या लोकांची मानसिकता, त्यांना काय पाहिजे डेव्हलपमेंट, याच्यावर ही निवडणूक अवलंबून आहे. शेवटचा प्रश्न, फॉर्म कधी भरणार? फॉर्म 26 फॉर्म भरणार आहे. शक्तीप्रदर्शन? नाही, शक्तीप्रदर्शन काय, शक्ती काँग्रेसची आहेच शहरात. काँग्रेसची शक्ती म्हणजे मागच्या लोकसभेनंतर 2 लोक आमदार निवडून आलो, 2 कमी मतांनी पडले, पदवीधर निवडून आलो, शिक्षक संघ निवडून आलो, तर शक्ती तर काँग्रेसची आहेच. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.